नमस्कार मी संदीप काळे आपण असं काहीतरी करून दाखवूया ज्याची कॉपी संबंध संसार करेल संबंध समाज करेल आणि त्या माध्यमातून असं काहीतरी निर्माण होईल ज्याचा तुम्हा मला सगळ्यांना अभिमान वाटेल आज शनिवार आहे आणि आज मी सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्याला काही मान्यवर गेस्टला भेटण्यासाठी घेऊन आलो आहे दर शनिवारी मी अशा एका गेस्टला आपल्यासोबत घेऊन येतोय ज्यांनी आपलं वेगळं नाव केलेलं आहे ज्यांनी या समाजासाठी काहीतरी देणं केलेलं आहे किंवा या समाजातल्या वेगळ्या प्रश्नांचे म सगळी उत्तरं त्यांच्याकडे आहेत आज मी आपल्यासोबत सक्सेस पासवर्डमध्ये घेऊन आलो आहे डॉक्टर कांचन पाटील वडगावकर यांना कांचनता आपलं या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे खरं तर गेल्या वर्षभरापासून आपण सक्सेस पासवर्ड कार्यक्रमामध्ये अशा वेगवेगळ्या मान्यवरांना घेऊन येत असतो ज्यांनी आपलं वेगळेपण प्रस्थापित केलेलं आहे ज्यांनी आपल्या वेगळ्या कामांमधनं या समाजावर आपला ठसा उमटवलेला आहे मी या चर्चेची सुरुवात करतोय तुमच्या गावापासनं तुमच्या घरातल्या वातावरणापासनं आणि ग्रामीण भागातली मुलगी जेव्हा मेडिकलकडे वळते तेव्हा घरातलं सगळं वातावरण कसं होतं मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या गावातलं वातावरण कसं होतं घरचं वातावरण कसं होतं तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीचे ते दिवस कसे होते माझे आई वडील शिक्षक होते प्राथमिक शिक्षक होते त्याच्यामुळे माझं सुरुवातीचा काही काळ खरं तर त्यांच्या जिथे शाळेमध्ये नोकरी असायची त्याच गावामध्ये गेलेला होता आम्ही मूळचे सांगली जिल्ह्यातले असलो तरी नोकरीनिमित्त आईवडील पुण्याला शिफ्ट झाले होते आणि माझी सुरुवात पुणे जिल्हे जिल्ह्याच्याच परिसरात किंवा माझं शिक्षण सगळं त्या परिसरात झालेलं आहे त्याच्यामुळे तो पुणे जिल्ह्यातला जो चांगला शिक्षणाचा जो वारसा आहे तो आपल्याला तिथे नक्कीच मिळाला आणि आमचं ते भाग्य आहे की आम्ही त्या ठिकाणी शिकलो आणि आईवडील शिक्षक असल्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत खूप मदत झाली फक्त एक असतं की मुलगी आहे म्हणून कधीतरी <laughs> डॉमिनेट केलं <ला> जातो <laughs> तो प्रकार आमच्या बाबतीत कधी घडला नाही <laughs> आई वडिलांनी कायम प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं आणि मी तर असं म्हणेन की एक मुली एका मुलाला जसं वाढवतात तसं त्यांनी आम्हाला वाढवलं आणि तसं फ्रीडम दिलं आणि पुणे परिसरात जे काय मी शिकले तिथे शिक्षक इतके चांगले मिळाले त्यांचे सगळे संस्कार झाले आमच्यावरती सुट्टीला आम्ही ज्यावेळी गावी जायचो आमची फॅमिली एकत्र जॉईंट फॅमिली होती त्याच्यामुळे सगळे कार्यक्रम आणि सुट्ट्या आम्ही सगळे एकत्र घालवायचो सुट्टीच्या काळात आजोळी गेलं तर मामांच्या इथं आणखी वेगळं वातावरण होतं आजी आजोबा वाट बघायचं की आम्ही तिकडे कधी येतोय आणि आजोबा त्या काळात लोकांना फार मदत करायचं तर मला कुठेतरी वाटतं की आजोबांच्यातलं ते सगळं माझ्यामध्ये आलेलं आहे आणि आजोबा माझे फार धाडसी होते आईचे वडील आणि ते कुठेतरी आमच्यामध्ये आलेलं आहे आणि आईनं पण ते आमच्यामध्ये उतरवलं सगळ्या त्या गोष्टी माझी आई त्या काळात ज्यावेळी मुली ग्रॅज्युएट काय शाळेत सुद्धा जात नव्हत्या माझ्या आई त्या काळातली ग्रॅज्युएट आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्कूलमध्ये शाळेमध्ये ती शिकलेली आहे त्या काळात मुलींनी चप्पल घालून सुद्धा शाळेत जायचं नव्हतं जात नव्हत्या मुली शाळेतच जात नव्हत्या गेलं तर चप्पलही घालायची नव्हती मग आई दप्तरामध्ये शूज लपवायचे आणि मग ते शाळेत गेले की घालायची अशा परिस्थितीतले आई ग्रॅज्युएट झालेली आहे आणि ते संस्कार कुठेतरी आईने आमच्यावरती दिले आम्हाला दोघा बहिणींना तिनं खूप छान शिकवलं आणि छान संस्कार सुद्धा दिलेले आहेत आणि वडीलही कधी त्यांनी डॉमिनेट केलं नाही मुलगी आहे म्हणून हे करू नको किंवा पूर्वी होतं सात आत घरात ते आम्हीही पाळलं पण मुलगी म्हणून कुठे त्यांनी डॉमिनेट केलं नाही आम्हाला जे जे आम्ही शिकण्याची इच्छा व्यक्त केली जे जे करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामध्ये आई वडील भाऊ माझे सगळे नातेवाईक ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि बऱ्याच वेळा मुलगी ज्यावेळी घरातून पुढे जाते काहीतरी करते तर तिला ह्या सगळ्या लोकांचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे ती एकटी हे करू शकत नाही सोबत आई वडील लागतात नातेवाईक लागतात भावंड लागतात सपोर्ट करणारे सगळे व्यक्ती लागतात त्याशिवाय एखाद्या मुलीचं करिअर किंवा कुणाचंही करिअर होणं अशक्य असतं आणि आपल्या ह्या प्रवासात हे सगळेजण सोबत असतील आणि त्यांची साथ मिळाली तर ते करिअर आपलं फार चांगलं बनतं त्याच्यामुळे चा आम्हाला नक्कीच आई वडिलांच्या शिक्षक असण्याचा आणि ह्या वातावरणाचा खूप फायदा झाला पण तुम्ही आई वडिलांच्या क्लासमध्ये बसला असाल ते शिक्षक असताना किंवा आपल्या मुलावर हेच संस्कार व्हावेत असं त्यांना वाटलं असेल काय कुठल्या अशा आठवणी आहेत तुमच्या आईसोबत आणि वडिलांसोबतच्या लहानपणच्या की ज्या तुम्हाला आता असं वाटते की त्या आपण खूप जर जास्त मिस केल्या अजून जास्त काळ तो मिळाला असता आपल्याला आनंद वाटला नाही अजूनही वाटतं की मी जर त्याच काळात असते तर फार छान झालं असतं तो बालपणीचा काळ असा असतो की तो कधी संपू नये असं वाटतं आजही जे आपण धकाधकीचं आयुष्य जगतो तर ते आयुष्य आपण कायम मिस करतो आ, प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली थोडस आउटसाईडला व्हायची खेडेगावांमध्ये व्हायची तर पसुरे एक गाव आहे भोरमध्ये भोर तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये तिथे आम्ही ज्यावेळी शिकत होतो पसुर एकदम दुर्गम भागात आहे तिथे एस टी जात नव्हती पावसाळ्यामध्ये दहा किलोमीटर आहे ते भोरपासून आणि पावसाळ्यामध्ये एस टी जायची नाही तर पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आम्ही पाच किलोमीटर चालत जायचो त्याच्यानंतर चा दुधाचा एक टँकर यायचा आणि त्यात बसून आम्ही शाळेला जायचो म्हणजे त्यावेळी खूप खडतर काळ होता पण त्याच्यामुळे आम्ही खूप काही गोष्टी श शिकलो स्ट्रगल करायला शिकलो आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करायला शिकलो आणि ते पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतं आणि हल्ली ते थोडंसं सगळं इझिली मिळतं हल्लीच्या मुलांना ते स्ट्रगल माहिती नाही आहे पण आपली जी पिढी आहे किंवा आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी हे स्ट्रगल खूप प्रमाणात बघितलेलं आहे त्याच्यामुळे ते मला खूप आठवतं की मी पाच किलोमीटर चालत जायचंय आणि त्याच्यानंतर आम्ही दुधाच्या टँकरनी जायचो येताना पुन्हा दुधाच्या टँकरनी यायचं किंवा मिळेल त्या वाहनाने यायचं पुन्हा पाच किलोमीटर चालत यायचं चा। असं करतही आईवडिलांना मग लक्षात आलं की मुली आपल्या हुशारात आणि थोडंसं आता आपण त्यांना काहीतरी आणखी वेगळं देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग भोरला शिफ्ट झालो आणि मग तिथे इतकं चांगलं वातावरण मिळालं शिक्षक चांगले मिळाले आणि त्याच्यामुळे अभ्यासामध्ये खूप प्रगती चांगली झाली आणि शेवटी डॉक्टर म्हणून आई डॉक्टर कांचनताई वडगावकर यांना म्हणजे वडगावकर त्यांच्या ऐकलं सासरचं नाव पाटील त्यांचं सरनेम मी त्यांना आज या कार्यक्रमामध्ये बोलण्याचे बरेचसे कारण आहेत त्यापैकी काही कारण मी आपल्याला सांगतो म्हणजे त्या वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर आहेत त्या त्यांनी अनेक मुलींना मुलांना शिक्षणासाठी केलेली मदत त्यांचं स्वीकारलेलं पालकत्व हे आहेच आहे शिवाय वेगवेगळ्या समुदायाच्या किंवा जे असे असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे पण ते करू शकत नाहीत खूप संघर्षातून ते काहीतरी निर्माण करू पाहतात पण त्यांना मदत करणं गरजेचं आहे अशा अनेकांना मदत करायचं काम कांचनताईने केलेलं आहे आ, मी त्या मराठा आंदोलनाच्या त्या सगळ्या उपक्रमामध्ये आणि त्या सगळ्या मोहीममध्ये होतो एक पत्रकार म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवून होतो त्या सगळ्या मोहिमेमध्ये जी कोर होती त्यामध्ये कांचनताईचं नाव मी नेहमी घ्यायचो आणि सकारात्मकता घेऊन चांगला मार्ग कसा निघेल त्यातून चांगला तोडगा कसा निघेल यासाठी त्यांची भूमिका आहे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी समाज माध्यमांवर मी अनेक वेळा त्यांच्या पोस्ट पास होतो तर त्यांनी केलेली प्रत्ये अनेकांना मदत हे पण खूप महत्त्वाची आहे पुराच्या काळामध्ये अनेक डॉक्टर मुंबईचे त्यांनी एकत्रित केले कोल्हापूरला जेव्हा पूर आला जातो तेव्हा आणि तिथंही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली डॉक्टर कांचन वडगावकर ह्या एक डॉक्टर नाही तर त्यांच्या अनेक सामाजिक अंग आहेत शिवाय आता युक्रेनचा जो विषय चाललेला आहे त्या युक्रेनच्या विषयाला घेऊन मी अनेक वेळा त्यांचं अभ्यासू संशोधन मी पाहिलेलं आहे त्यांना पण त्या विषयावर पण मला बोलतं करायचं आहे एक डॉक्टर आहेत आणि त्यांच्याभोवती असणारे अनेक प्रश्न आहेत म्हणून मी वडगावकर यांना आज आपल्यासाठी खास या कार्यक्रमानिमित्ताने बोलवलेलं आहे मी परत आपल्या कुटुंबाकडे येतो अप कारण तो प्रत्येक माणसाच्या दृष्टीने जिवाळ्याचा विषय असतो मला काही वडिलांसोबतचे काही प्रसंग तुम्ही शेअर कराल का असं म्हणतात की वडिलांचं आणि मुलीचं खूप वेगळं नातं असतं आणि त्या नात्याला एक अशा प्रकारची झालर दिलेली असते की त्याचं आपण इमेजिन करू शकत नाही इतकं खूप जबरदस्त नातं आता काय तुमच्या वडिलांसोबतच्या काही आठवणी आहेत का की ज्या तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जर एखादं तुमचं आत्मकथन लिहिलं तर त्या तुमच्या आठवणी त्या आत्मकथनामध्ये आवर्जून येतील नक्कीच वडिलांचा आम्ही त्यांना आप्पा म्हणतो त्यांचा फार मोठा रोल आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी आम्ही लहान होतो तरी मला आहे माझ्या सुद्धा त्यांनी घातलेल्या आहेत जर आई काय बिझी असेल किंवा काय कधीतरी आई आजारी असेल तर मला डाबा करून त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे आणि मुळात प्रत्येक मुलीचं करिअर करताना मुलीचं आणि वडिलांचं एक फार चांगलं नातं असतं एक वेगळं नातं असतं पण ते आई मुलगी मुलगी आणि वडील हे न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ज्यावेळी आई वडील दोघे मेंटेन करतात त्याचा खूप चांगला फरक पडतो वडिलांनी कुठल्याही गोष्टीला कधी अडवलं नाही आणि हा मी कोर्स करते किंवा मला हे बुक हवं आहे किंवा हा क्लास लावायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी कायम सपोर्ट केला आहे आणि त्यांच्या अशी एकच नाही त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत आईच्या पण आणि वडिलांच्या पण की त्यांनी त्या काळामध्ये खूप आमच्यासाठी लिमिटच्या पलीकडे जाऊन मेहनत घेतलेली आहे त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आमच्यावरतीच असायचं की आमच्या मुली कसा अभ्यास चांगला करतील आणि आम्ही त्यांना किती कम्फर्ट झोन देऊ जरी नोकरीच्या निमित्ताने ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांच्या बदल्या व्हायच्या त्याच्यामुळे आमच्या शाळाही बदलाव्या लागायच्या पण तरी वडिलांनी कायम आम्हाला एक प्रयत्न केला की कि आम्हाला किती चांगला कम्फर्ट झोन देता येईल किती फॅसिलिटीज देता येईल ते जेव्हा जेव्हा पुण्याला जायचे तर मला नेहमी आठवतं की ते दरवेळी खूप सारी फळं घेऊन यायचे खूप हेल्दी खाणं त्यांनी त्यावेळी दिलेलं आहे जे आजच्या काळामध्ये हा पण एक वेगळा विषय आहे की आजचा असं खाणं केमिकल खूप वापरले जातात तर ते हेल्दी जे काय गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी आम्हाला दिल्या जी जी चांगली पुस्तकं आहेत ऐतिहासिक पुस्तकं असतील किंवा ज्याच्यामुळे आपलं प्रबोधन होईल वाई, वैचारिक प्रबोधन होईल अशी पुस्तकं माझ्या वडिलांनी मला कायम आणून दिली आणि पुस्तकं वाचणं हा माझा छंद आहे आणि तो पूर्ण करण्याचं काम माझ्या वडिलांनी आणि आईनं केलं म्हणजे मी बरीच खूप लहान असताना बरीच पुस्तकं वाचलेली आहेत आता थोडासा मुंबईला असल्यामुळे धकाधकीचं जीवन असल्यामुळे थोडा खंड पडला पण एक वैचारिक आपली वैचारिक पातळी आपली एक डेव्हलप करणं आई वडिलांचा दोघांचा खूप चांगला रोल आहे आणि नातेवाईकांचाही कारण एक कम्फर्ट झोन मुलीला एखादा देणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी ते काम फार चांगलं केलं दोघांनी तुम्ही गावातून शहरामध्ये आलात मेडिकलचं सगळं ते वातावरण होतं वैद्यकीय क्षेत्रामधलं काय वाटलं तुम्हाला आपण डॉक्टर कशासाठी व्हायचं त्या काळामधले त्या काळामधलं मी विचारतो त्या काळात डॉक्टर आणि इंजिनियर ह्यांचं फार मोठं लोकांच्या डोक्यात असायचं की मला डॉक्टरच व्हायचंय किंवा मला इंजिनियरच व्हायचंय तर त्यावेळी माझं स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय असं लक्षात नाही येत पण एक डोक्यात होतं की मला डॉक्टरच व्हायचंय मला अकरावीला मध्ये नाईन्टी नाईन मार्क्स असताना हंड्रेड पैकी तरी मी मॅथ सोडलं होतं कारण मला फक्त डॉक्टरच व्हायचं हे माझ्या डोक्यात होतं आणि घरच्यांनी पण त्याला खूप सपोर्ट केला मला कुठल्याही निर्णयाला विरोध नाही केला पण आज असं वाटतं की जे प्रोफेशन आपण निवडलंय कोविडनंतर तर हे गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की आपण योग्य प्रोफेशनमध्ये आहोत जो आपला स्वभाव आहे ज्या संस्कारात आपण वाढलो त्याला हे प्रोफेशन अगदी योग्य आहे कारण ह्याच्यामध्ये सेवाभाव आहे काही ठिकाणी व्यावसायिक वृत्ती जरूर आहे पण त्याच्यासोबत सेवाभाव ह्या दोघांची एक जर सांगड जमली तर आपण समाजाला नक्कीच चांगल्या गोष्टी देऊ शकतो त्यावेळी ठरवून असं काही डॉक्टरच व्हायचं असं काही ठरवलं नव्हतं पण त्यावेळी डोक्यात होतं की नाही मला डॉक्टरच व्हायचं मला या प्रश्नाला लागूनच तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा हा प्रश्न तुमचा नाही हा प्रश्न त्या तमाम मुलींचा आहे हा प्रश्न त्या तमाम आई वडिलांचा आहे ज्या आपल्या मुलींना शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवू शकत नाहीत खूप कमी त्यांचं उत्पन्न त्यांच्याकडे आहे मुलगी हुशार आहे पण ती पैशा नये शहरात ती पाठवू शकत नाहीत अं असे अनेक कुटुंब आहेत तुम्ही पाहिलं असेल विशेषतः मराठा समाजामध्ये आज अशी अवस्था आहे म्हणजे मी तो अहवाल पण वाचला आणि आता जे आंदोलन मोर्चे निघत आहेत त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये आहात तर तुम्ही कसं पाहता या सगळ्या परिस्थितीकडे किती आवश्यक आहे या सगळ्या लोकांना शहरापर्यंत आणणं आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून सोडणं या सगळ्या म्हणजे हुशार असलेल्या जा मुलींना तुम्ही कसं पाहता याकडे ज्या मुलींच्या मध्ये खरोखर हुशारी आहे आणि काय करण्याची जिद्द आहे तर मुली मुळातच जिद्दी असतात त्यांचं नेचरच थोडंसं जिद्दी असतं की एखादी गोष्ट मिळवायची ठरवलं तर त्या ठरवतात मिळवतात तर तो तोच मुद्दा इथे लागू होतो ज्या ज्या मुलींना पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या पालकांनी थोडासा त्यांच्यावरती विश्वास ठेवावा आणि त्यांना खरंच सपोर्ट करावं कारण मुली ज्यावेळी बाहेर शिकायला जातात बऱ्याच वेळा त्या आपल्या करिअर करिअरवरती फोकस करतात आणि त्याचा त्यांना फार उपयोग होतो ज्या ज्या मुलींना असं बाहेर जाऊन शिकण्याची इच्छा आहे किंवा पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर अशा मुलींना त्यांच्या पालकांनी थोडंसं फ्रीडम द्यावं मुलींवरती थोडासा विश्वास दाखवावा मुलींशी बॉन्डिंग खूप चांगलं असणं गरजेचं चा आहे बऱ्याच वेळा असं होतं की मुलगी म्हणजे ओझं हल्लीच्या काळात हे नाही पण पूर्वीच्या काळात होतं मुलगी म्हणजे ओझं असं जर मनात ठेवलं तर त्या मुलीच्याही मनात ते साठत राहतं मुलगी म्हणजे तुमच्या मुलाच्या इतकीच ती व्हॅल्युएबल आहे हे हल्ली मात्र मी बदल हा बदल बघते कारण मुलींना मुलांना इतकंच महत्त्व दिलं जातं ह्या काळामध्ये पण मुलींना पण सेम महत्त्व दिलं सेम फॅसिलिटीज दिल्या तर मुली नक्कीच त्यांचं करिअर खूप चांगलं घडवतात आणि पॅरेंट्सनं नक्की प्राऊड फील करायला लावतात की आम्ही मुलींना फ्रीडम दिला आम्ही मुलींना फॅसिलिटीज दिल्या आणि त्या खरंच त्यांच्या आयुष्यात त्या पुढे गेल्या आणि ज्यावेळी मुलगी शिकते त्यावेळी पालकांना पण जास्त अभिमानाची गोष्ट असते की आम्ही आमच्या मुलीला शिकवलं आज माझी मुलगी डॉक्टर आहे आज माझी मुलगी इंजिनियर आहे आज माझी मुलगी सायंटिस्ट आहे हे त्या पालकांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट असते तर खरं ज्या मुली खरंच हुशार आहेत पालकांनी त्या मुलींना ह्या गोष्टी द्याव्यात आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं ले ले की जेणेकरून ते त्यांचं करिअर प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे मला या प्रश्नाला लागूनच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो आंतरराष्ट्रीय कदाचित आता आपण युक्रानचं चाललेलं सगळं आपल्या महाराष्ट्रातलं पाहतो की आपल्यातली बहुतांशी मुलं ही मेडिकलच्या अनुषंगाने युक्रेन सारख्या अनेक देशामध्ये जातात तिथं शिक्षण खूप स्वस्त आहे चांगलं आहे हा एक भाग आहे दुसरं अनेकदा म्हणतात की युक्रेनचं युक्रेनमधून आलेली सगळी मुलं ही ढळ असतात असा पण एक वर्ग बोलणार आहे तुम्ही याकडे कसं पाहता आपल्याकडे आपण युक्रेन सारखी शिक्षण पद्धती आणू शकत नाही मी हा प्रश्न आता यासाठी तुम्हाला विचारतो तुम्ही त्या मे त्या फील्डशी संबंधित आहात एक तुम्हाला समाजकारणातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत आहेत आणि मेडिकलच्या सगळ्या एज्युकेशनच्या बदलत प्रवाह पण तुम्हाला माहीत आहेत तुम्ही त्या प्रश्नाचं चांगलं उत्तर देऊ शकाल भारतामध्ये दे वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण घेणं फार सोपं नाहीये एकतर तुम्हाला खूप खूप चांगले मार्क पाहिजेत तर तुम्ही फ्री सीटमध्ये तुम्ही मिळवू शकता जरी एखाद्या सरकारी कॉलेजला लागलं तरी त्यांची फी सुद्धा फार आवडव आहे मी आ, सो, सोशली ऍक्टिव्ह असल्यामुळे मी बऱ्याच मुलांचं बघते आता गेल्या आठवड्यातच एक मला कॉल आला होता त्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळालंय पण एक लाख रुपये कुठून भरायचंय oh. त्यासाठी मग आमच्या काही लोकांनी कॉन्ट्रीब्युशन गोळा केला आणि त्या मुलीला मदत केली तर मेडिकलची फी खरंच खूप कमी ठेवायला पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे मेडिकलचं जे एज्युकेशन आहे ते मेरिटवर असायला पाहिजे कारण वैद्यकीय व्यवसाय वैद्यकीय शिक्षण ह्या गोष्टी माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्याच्यामुळे इथे मेरिटचा पण एक विषय येतो कालच आपण बघितलं की आनंद महिंद्रा त्यांनी पण एक ट्विट केलं होतं की आपण अशी मेडिकल युनिव्हर्सिटी स्थापन करू शकतो का भारतात आणि अशा मेडिकल युनिव्हर्सिटी स्थापन करणं फार गरजेचं आहे इव्हन ज्या ज्या परदेशात तर असं आहे की तुम्हाला ज्या ब्रँचं शिक्षण घ्यायचं आहे ती ब्रँच तुम्हाला अवेलेबल होऊ शकता पण आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे लिमिटेड सीट्स आहेत आणि त्या जर नाही मिळाल्या आणि पेमेंट सीट मधून जर तुम्ही जाऊ शकत नसाल तुम्हाला तर तुम्हाला तुमची इच्छा नसताना वेगळ्या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागतो तर आपल्याकडे थोडीशी ती पद्धत यायला पाहिजे की ज्यांना ज्यांना डॉक्टर व्हायचंय ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे आवड आहे फक्त की याच्याकडे कमर्शियली नाही बघायला पाहिजे कारण डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यवसाय हा एक मी म्हणते की कमर्शियल पेक्षा सोशली जास्त तो बघायला कारण कोविड मध्ये आपण या गोष्टी फार बघितल्या प्रोफेशनली आणि अनप्रोफेशनली ह्या दोन्ही गोष्टी जे काय घडल्या तर त्याच्यामुळे इथे अशा फॅसिलिटीज जायला पाहिजे की ज्यांना ज्यांना ते एज्युकेशन घ्यायचं आहे ते मिळणं गरजेचं आहे शिवाय आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या पॅथीज आहेत तर त्या सगळ्या पॅथीचा कुठेतरी एक जॉईन करून एक वेगळा आणखी अभ्यासक्रम करायला पाहिजे कारण बरेचसे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आयुर्वेदिक मेडिसिन्स पण वापरतात बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर्स ॲलोपॅथी पण वापरतात जिथे त्या पेशंटसाठी जे जे बेस्ट ते आपण वापरलं जातं तर आपल्याकडे वेगळ्या पॅथी असल्यामुळे ते सुद्धा त्यांचं एकत्रीकरण एक होणं फार गरजेचं आहे आणि वैद्यकीय शिक्षणावरती इतका मोठ्या प्रमाणात खर्च होतो की कॉमन सर्वसामान्य लोक ते हो त्यांच्यासाठी ते, ते शक्यच नसतं तर त्यासाठी सरकारने ह्या कोर्सेसची फी कुठेतरी कमी ठेवणं गरजेचं आहे बऱ्याचदा लोक डॉक्टरांच्या नावाने ओरडतात की एवढी फी घेतली तेवढी फी घेतली पण त्याच्या मागे एक गोष्ट अशी आहे डॉक्टरांचे हॉस्पिटलचा कॉस्ट जास्त असते की फार महागड्या जागेमध्ये त्यांना ते सगळ्या सोयी द्यायच्या असतात त्यांना मेंटेनन्सचा पण चार्ज असतो डॉक्टरांनी अगदी गरजेपेक्षा जास्त बिलं घेऊ नयेत त्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात असणं ही खूप गरजेची आहे हो। आपण बघतो मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये ही संकल्पना मृत होत चाललेली आहे संपलीच पण फॅमिली डॉक्टर ही संकल्पना खरंच अस्तित्वात असायला पाहिजे की ते फॅमिली डॉक्टर तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात आता मला अजून एक प्रश्न याला लागून विचारायचा आहे की एक प्रवाह असाही आहे की परदेशात जी मुलं शिकवतात ली ली ती ढळ आहे त्यांना काही जमत नाही तिथं तिथं फ्रीमध्ये आणि सहजरित्या पास केलं यावर तुम्हाला काय वाटतं परदेशात जी मुलं जातात ती इथे ऍडमिशन इथे प्रवेश नाही मिळाला मग पण मला डॉक्टरच व्हायचा आहे मग थोडीशी खर्च करण्याची तयारी असेल तर ती मुलं परदेशात जातात कारण खर्चाचा पण विषय आहे आणि इकडे मर्यादित सीट असल्यामुळे जागा मिळत नाहीत पण डॉक्टर व्हायचं असेल तर मग ते वेगळा मार्ग अवलंबतात तिथे गेल्यानंतर जे मुले दाव दाव ती मुलं साडेचार पाच वर्ष शिकतात आणि ती मुलं परत येतात त्यावेळी इथे त्यांना एक भारत सरकारची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि मी कालच असं वाचलं की त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये फक्त वीस टक्के मुलं पास होतात मग राहिलेल्या ऐंशी टक्के मुलांच्या भवितव्याचं काय एक तर त्यांनी पुन्हा परीक्षा देणं हो। किंवा त्यांनी मग आधांतरी राहणं तर हे सगळे जर प्रकार टाळायचं असतील तर आपली जी मुलं बाहेर जातात ज्यांच्यामुळे फीस जे ते तिथल्या सरकारला देतात तो पैसा आपल्या देशातच राहील तर सरकारने याच्यामध्ये काहीतरी एक उपाय करून किंवा ह्याच्यावरती एक कमिटी करून ज्या ज्या मुलांना इथे शिक्षण हवं आहे मेडिकलचं त्यांना भारतातच मेडिकलचं शिक्षण देण्याची सोय करावी आता हल्ली बरेचसे मेडिकल कॉलेजेस सुरू होतात ती चांगली गोष्ट आहे फक्त त्यांची सुद्धा अफोर्डेबल ठेवली तर भारतामध्ये आपल्याला विद्यार्थी बाहेर पाठवण्याची वेळ येणार नाही शिकवण्यासाठी आपण डॉक्टर्स बाहेर पाठवू आपण देशाला डॉक्टर्स देऊ अशा पद्धतीने बरोबर आहे कांचनताईंचा या प्रश्नाचं उत्तर जर सरकारी यंत्रणा विशेषतः आरोग्यमंत्री पाहत असतील मी त्यांना विनंती करेल की आपण ह्या सगळ्या गोष्टी अंमला खूप गरजेचं आहे म्हणजे इथला पैसा इथलं टॅलेंट इथंच जर अनेक मुलं परदेशातले मी पाहिले की परदेशात असणारे तिकडं स्थायिक होतात आणि आपलं आपल्या इकडं टॅलेंट तिकडं विनाकारण जाते अशी पण परिस्थिती आहे आत्ता मी प्रश्न हा प्रश्न ताईला मुद्दाम विचारला कारण त्या त्या प्रश्नाच्या अभ्यासक आहेत आणि गेल्या आठ दिवसापासून आपण पाहतोय की सगळीकडे स्पर्धा चाललेली आहे सगळीकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतर व्यक्त करतात त्यातून निर्माण काय होतं तर काहीच होत नाही अशी परिस्थिती आहे आपण हा हे युद्ध संपले की इथंच थांबून जाऊ पुन्हा ती मुलं परदेशामध्ये जातील आणि जे व्हायचं ते होईल असो ताई मी आपल्या सगळ्या वैयक्तिक विषयाकडे वळतो खरं तर माझा हा कार्यक्रम या प्रश्नाची निगडीत नव्हता पण मी आपण त्यातले तज्ञा म्हणून तुम्हाला मोह आवडला नाही तो प्रश्न मी विचारला मला तुमच्या सोशली जीवनाकडे थोडस वळायचंय सगळ्या माझ्या प्रेक्षकांना तुमच्या सोशली जीवनावर जीवनाबद्दल मला सांगायचे म्हणजे कोल्हापूरला आलेला पूल असो कोविडच्या काळामध्ये तुम्ही केलेलं काम असो त्या सगळ्या कामांमध्ये एक वेगळा आनंद मिळतो काय काय ते सगळं काम होतं आणि त्याच्यामधलं वेगळेपणामधनं निर्माण काय झालं ज्यावेळी सांगली कोल्हापूरला पूर आला त्यावेळी आमचं एक स्वराज्य तोरण फाउंडेशन नावाचं फाउंडेशन आहे तर माझ्यासोबत सहकारी ऍडव्होकेट उदय चव्हाण सर बरेचसे वकीलच आहेत माझ्यासोबत oh, ऍक्च्युअली oh, ह्याच्यामध्ये oh. तर त्यांची संकल्पना होती ते म्हटले ताई आपण काय करू शकतो ज्यावेळी पूर आला तर फर्स्ट नीड काय असते अन्न वस्त्र निवारा आणि तिसरं म्हणजे औषध चौथं म्हणजे औषधं तर त्याच्यामुळे मग हे माझ्याशी निगडित क्षेत्र असल्यामुळे उदय सर मला त्यांनी सूचना केली की ताई आपण असं काहीतरी करूया तुम्ही जर काही तिथे जाऊन वैद्यकीय दे सेवा देऊ शकत असाल तर तुम्ही नक्की करा मी माझ्या लोकल कामोठे डॉक्टर्स असोसिएशनला आणि पनवेल डॉक्टर्स असोसिएशनला मी विनंती केली आणि त्या लोकांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनी मला भरभरून मेडिसिन्स पाठवले आणि बरेच डॉक्टर्स असे आहेत की त्यांची माझी आजही भेट नाही झालेली पण त्यांनी मला त्यावेळी भरपूर मेडिसिन्स पाठवले त्यावेळी अँटीफंगल अँटीबायोटिक ह्या गोष्टींची गरज होती त्यामुळे त्यांनी ते सगळं माझ्या विश्वासाने माझ्याकडे दिलं आणि आम्ही नंतर काही मेडिसिन्स खरेदी करून असं सगळं म्हणून एक पाच सहा लाखाचं मेडिसिन आम्ही त्यावेळी शिरोळला गेलो शिरोळमध्ये जस्ट पूर येऊन गेला होता आणि आम्ही पूर आल्यानंतर अगदी म्हणजे तीन चार पाच दिवसात तिथे पोचलो आणि त्यावेळी परिस्थिती फार भयानक होती म्हणजे लोकांकडे कपडे नव्हते अन्नधान्य सगळं खराब झालं होतं पावसाने लोक नेसत्या कपड्यांनीशी बाहेर पडले होते तर तिथे जाऊन आल्यानंतर दगदग आपल्याला होते त्रास होतो धावपळ होते पण जाऊन आल्यानंतर त्या ज्या आठवणी असतात त्या आपल्याजवळ आयुष्यभर राहतात आणि जसं तुम्ही मगाशी म्हटला सकारात्मकता तर मी जे काम करते तर माझा नेहमी शब्द असतो सकारात्मक कायम कुठल्याही गोष्टीवरती सकारात्मक राहायचं आणि प्रत्येक गोष्टीतून चांगलं चांगलं काय करण्यात करता येईल याचा प्रयत्न करायचा Uh, डॉक्टर असल्यामुळे कुणाचं uh, वाईट करायचं कधीच मनात विचार येत नाही पण ज्या ज्या लोकांचं समोर आलेलं चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न असतो त्याच्यानंतर स्वराज्य uh, धोरण फाउंडेशनच्या माध्यमातून uh, मराठा समाजाचे काही लिगल प्रश्न आहेत ते पण uh, आम्ही आमच्याकडून उचलले जातात आमच्या टीमकडमध्ये ऍडव्होकेट उदय चव्हाण सर आहेत आम्ही uh, महाराष्ट्रभरात uh, फ्री लिगल हेल्प okay. देतोय ज्यांना ज्यांना कायदेशीर गोष्टींचा सल्ला हवा असतो पण बऱ्याचदा जसं डॉक्टरांना नावं ठेवली जातात वकिलांना तर डॉक्टर आणि वकील हे सगळे आम्ही एकत्र आल्यामुळे आम्ही दोन्ही पद्धतीच्या मदत करतो मलाही मेडिकल हेल्पसाठी तसेच कायदेशीर बाबीत सल्ला घेण्यासाठी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी आमच्या टीमला फोन येत असतात आम्ही स्वराज्य तोरण न्यूज हे एक चॅनल चालवतो तिथे आम्ही आरोग्यवेल नावाचा एक सदर आणि कायद्याचे बोल नावाचा एक सदर चालवतो त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचव अधिक लोकांपर्यंत त्यामागची भावना आहे मला अजून हो एक प्रश्न त्याला लागून विचारायचा जेव्हा तुम्ही या सगळ्या मागच्या जर्नीकडे पाहता म्हणजे तुमचं कुटुंब आहे कुटुंब होतं एक जे आई वडील शिक्षक होते त्यावेळेस सगळं वातावरण आणि आत्ता एक कुटुंब आहे की मिस्टर डॉक्टर आहेत मुलं वेगवेगळ्या मोठ्या शाळेमध्ये स्कूलमध्ये आहेत हॉस्पिटल आहेत सगळीकडे कसं पाहता तुम्ही या दोन्ही कुटुंबांमध्ये की ते कुटुंब चांगलं होतं आजही असं वाटत असेल की त्याच्यापेक्षा हे कुटुंब आपलं खूप चांगलं होतं आता शहरामध्ये सगळं काही मिळूनही ते समाधान नाही जे गावाकडे मिळायचं या दोन कुटुंबाच्या वेगवेगळ्या तफायतीकडे आणि दोन काळाकडे तुम्ही कसं पाहता लहानपणीचा काळ आणि माहेरचं कुटुंब आज खरं तर हा आपला प्रवास आहे सुरुवात त्यांच्याकडून झालेली असते त्यांनी आपल्याला बोट धरून इथंपर्यंत आणून सोडलेलं असतं आणि डॉक्टर झाल्यानंतर त्याच्यानंतर मग लग्नानंतर ते पुढचं बोट धरून पुढे नेण्याचं काम <laughs> आपल्या सासरची माणसं करत असतात oh. म्हणजे मी बऱ्याच वेळा बरे सामाजिक कार्य करताना मला अचानक कुठेतरी जावं लागतं पण माझ्या घरातले सगळेजण सांभाळून घेतात मुलं सांभाळून घेतात सासूबाई सांभाळून घेतात डॉक्टर सांभाळून घेतात त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबांनी मला खूप छान सपोर्ट केला म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे आपण फक्त काम करत राहतो पण बऱ्याच वेळा काम करताना तुम्हाला प्रोत्साहन देणारे लोक तुमच्या आजूबाजूला आजू आजू असतील तर तुम्ही ते काम जास्त चांगलं करू शकता लहानपणापासून आताही आईचं लक्ष असतं की ही काय करते कुठे गेली आहे बरी आहे का तिचे फोन वगैरे येत असतात त्याच्यामुळे आत्ताही तो विषय आहे जे भावाचं विचारणं असतं की बाबा तुझं आता पुढे काय चाललंय किंवा तुला काय मदत हवी आहे का आणि जरी मुंबईत धकाधकीचं जीवन असेल तरी पण तिथे असतं की तुला सुट्टी कधी घेते आणि तू कधी आमच्याकडे येते आहे त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी खूप छान सहकार्य केल्यामुळे आज आपण इथे आहोत अगदी बरोबर बड़ आहे मला तुमच्या आत्तापर्यंत सगळ्या जर्नीकडे तुम्ही मागे उळून जेव्हा पाहता तुम्हाला असं काय वाटतं माझ्या शोचं नाव हो सक्सेस पासवर्ड आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या गोष्टी अंगीकारल्यात तुम्ही ह्या हे विषय स्वतः हाताळले किंवा जीवनामध्ये तुमच्या अंमलात आणले म्हणून तुम्ही आतापर्यंत सक्सेस मिळवलं मी तुम्हाला सक्सेस या दृष्टीनं पाहतो तुमच्याकडे कारण सोशलीमध्ये तुमचं काम मेडिकलच्या क्षेत्रामध्ये तुमचं असलेलं काम तुमचं संघटन कौशल्य या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि आत्ता माझे अनेक तरुण मित्र हा तुमचा इंटरव्ह्यू पाहतात त्या प्रत्येकाला मला हेच सांगायचं की संघटन कौशल्य शिकायचं असेल तर कांचनताईचा एकदा क्लास तुम्ही नक्की घ्या कशा पद्धतीनं आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम केलं पाहिजे ह्या कांचनताई तुम्हाला नक्की सांगतात मला तुम्ही काय सांगाल की मागे ओळख पाहताना तुम्ही कुठल्या तुमच्या सक्सेस गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळाला तुमचे सक्सेस पासवर्ड कोणते आहेत मला असं वाटतं की माझा स्वभाव फार जिद्दी आहे जिद्दी म्हणजे हट्टी नाही हट्टी नाही जिद्दी म्हणजे एखादी गोष्ट जर करायचं ठरवलं तर मी शांतपणे फॉलोअप घेते मी बोलून दाखवत नाही त्या गोष्टी ज्यावेळी मी लहान होते तेव्हाही मी ठरवलं की मी डॉक्टर होणार अभ्यास केला खूप अभ्यास केला त्याच्यानंतर यश मिळवलं कॉलेजला असताना पण मी अभ्यास एक के अभ्यास केला पण त्याचवेळी मी कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यक्रमात पण भाग घेत होते त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी कुठेतरी पॅरल सुरू होत्या आणि पुढे डॉक्टर झाल्यानंतर आता कॉम्पिटिशन खूप वाढले प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमच्या सोबत जे व्यक्ती दुसरे काम करतात त्यांच्यापेक्षा तुम्ही काय वेगळं देऊ शकता हे बघणं फार गरजेचं असतं यशस्वी जो माणूस होतो जो इतरांपेक्षा वेगळं देतो आम्ही पूर्वी कोकणात प्रॅक्टिस केली दहा पंधरा वर्ष त्याच्यानंतर काही कारणामुळे आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालो मुंबईत आल्यानंतर एक जाणवलं की इथले वैद्यकीय Uh, जे खर्च आहेत लोकांना जे मेडिकल फील्डमध्ये ते फार प्रचंड आहेत त्याच्यामुळे मग माझा आणि माझे मिस्टर जे स्वतः डॉक्टर आहेत आम्ही दोघे दोन हॉस्पिटल चालवतो हो तर आमच्याकडे आम्ही हा प्रयत्न ठेवलेला आहे म्हणजे माझा सेटअप ह्यासाठी आहे की uh, ज्यांचे हेल्थ इन्शुरन्स नाहीये आणि ज्यांना आजारपणाचे औषधोपचार घ्यायचे आहेत मग त्यांना परवडणाऱ्या दरामध्ये मी कसं औषधोपचार देऊ शकते तर माझा आता तो मुद्दा आहे माझं ड्रीम आहे की मुंबईत मी असं हॉस्पिटल बनवावं की जिथे कमी खर्चामध्ये मी लोकांना ट्रीटमेंट देऊ शकते आणि त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू आहे काम सुरू आहे आणि ज्या दिवशी ते स्वप्न साकार होईल त्यावेळी तो दिवस खरंच आनंदाचा असेल जाता जाता काय सांगाल सक्सेस होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला यशस्वी होण्यासाठी मुळात सगळ्यात महत्वाचं तुमचं करिअर चांगलं करून घ्या जर तुमचं करिअर चांगलं झालं तुमचं जर इन्कम करण्याची कमाई करण्याची जर एक तुम्हाला संधी असेल चांगली तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये पण लक्ष देता येतो त्यामुळे ज्या वयात जे काम करायचं आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे ज्यावेळी अभ्यास करायचा त्यावेळी अभ्यास करा ज्यावेळी मेहनत करायची आहे ज्यावेळी करिअर बनवायचं आहे त्यावेळी करिअर बनवा आणि ज्यावेळी तुम्ही एका उंचीवरती जाता की जिथे तुम्ही आता बऱ्यापैकी पैसा कमवता सेटल होता त्यावेळी तुम्ही थोडंसं त्यातलं तुमच्या वाट्यातलं थोडंसं समाजाला द्या जेणेकरून आपल्या आसपासच्या लोकांनाही हात देऊन आपण पुढे नेऊ शकतो आम्ही ज्यावेळी दोघे डॉक्टर होतो आहोत त्याच्यामुळे आम्ही घरच्यांना आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला एक एक मुलगा मूल सिलेक्ट केलं आणि आम्ही त्याला डॉक्टर बनवला त्याच्यामुळे अशी <laughs> एक ती चेन तयार झालेली आहे आपल्या हो सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे आपण चॅरिटी आपल्या घरापासून सुरू करावी घरातली जर आपली सगळे नातेवाईक जर सक्षम झाले तर आपलं घर सक्षम होणार आहे आपले ती पूर्ण परिवार सक्षम होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू समाजाकडे जायचंय तर ती चळवळ होणं फार गरजेचं आहे की तुम्ही एका लेव्हलला पोहोचलात की तुम्ही स्वतः फायदा नाही घेता तुम्ही बाकीच्यांना पण त्या लेवलला पोहोचवण्यासाठी मदत करा आणि समाजाला तुम्हाला जे शक्य आहे जे जे काम करणं शक्य आहे समाजाला तिथे तुम्ही नक्कीच ते काम करा आ, मला असं वाटतं की एका इंटरव्ह्यू मध्ये कांजनताईचा हा सगळा प्रवास येणं शक्य नाहीये पण ओझर तर का होईना त्यांच्या गावापासून ते मुंबईपर्यंतचा कोकणापर्यंतचा सगळा प्रवास आपण त्यांचा ऐकला मला आशा आहे की तुम्हाला हा सक्सेस पासवर्ड वेगळा वाटेल आणि हा सक्सेस पासवर्ड शो वेगळा वेगळेपणामधनं काहीतरी तुम्ही त्याच्यातून तुम नक्की घ्याल आज मी इथे थांबणार आहे दुसऱ्या शनिवारी एका अशाच मान्यवरांना घेऊन आपल्यासोबत येणार आहे कांचनताईचा सगळा प्रवास तुम्ही मला कॉमेंट्स ही सांगू शकता की तुम्हाला कसा वाटला गेल्या अनेक कार्यक्रमाला तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहे त्या त्या रिस्पॉन्सवरनं हो मला असं वाटतं की तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीची माणसं जी समाजासमोर आलेली नाहीत पण त्यांचं काम खूप मोठं आहे अशी माणसं मी घेऊन येत असतो तशा कांचनताही आज आपल्याकडे आलेल्या आहेत आज या शोमध्ये मी इथं थांबतो पुन्हा दुसऱ्या शनिवारी अशाच एका मान्यवर व्यक्तीला त्यांनी मिळवलेले सक्सेस त्यांचे असलेले आयुष्यातले सक्सेस पासवर्ड नेमके कोणते आहेत हे जाणून घेत आपण या शोमध्ये परत भेटूया आज इथं थांबतो कांचे खूप खूप धन्यवाद आपण धन्यवाद यू थँक्यू थँक्यू सो मच यू